मोर्शी विधानसभा मतदार संघाची सुरुवात करणार बोलायला. अमरावतीत बोंडे हॉस्पिटल अनिल बोंडे हे नाव मोठं आहे आणि अमरावतीतून डॉक्टर साहेब एकदम वरुण मोर्शी आणि तिथे 5 वर्ष सतत मेहनत घेतल्यानंतर त्यांचं पुन्हा एकदा मागच्या निवडणुकीत भाग्योदय झाला, आमदार झाले. शेवटचं वर्ष डॉक्टर अनिल बोंडेंसाठी फार अडचणीचं होतं. यामध्ये ते अपक्ष असल्यानंतर त्यांच्यासमोर पर्याय नव्हते. अनेक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन मोठे पक्ष समोर काम करत होते आणि यांची नेमकी वोट बँक काय, कारण शिवसेनेचा प्रचंड विरोध त्यांना तिथे. अशा वेळेस डॉक्टरांसमोर आली ती लोकसभा आणि लोकसभेमध्ये त्यांनी डायरेक्ट रामदास तडस भाजपचे उमेदवार होते वर्धा मतदारसंघातून, त्यांच्याशी तडसांच्या बाजूने ते आले. रामटेक मतदारसंघात ते भाजपच्या बाजूने आले आणि त्यांनी भाजपचा प्रचार केला आणि स्वयं घोषित भाजपचे नेते बनले. याचा परिणाम पुढे त्यांना उमेदवारी मिळण्यात झाला. पण तिथे सध्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाराजी आहे असं सांगितलं जातं. खरं काय जाणून घेऊया. किरणजी, मोर्शी मतदारसंघात काय सांगा आता? तिथे बाहेरचाच उमेदवार आहे की तिथे आतापर्यंत त्या मतदारसंघाची एक स्पेशालिटी राहिली, अपक्षाला निवडून देणे आणि पुन्हा रिपीट न करणे. आणि दुसरं म्हणजे माझे डॉक्टर साहेबांचे व्यक्तिगत रिलेशन खूप चांगले, आमची मैत्री आहे. तर मी वर्षभरापासून त्यांच्या मागे लागलो होतो की बा डॉक्टर साहेब तुम्ही भाजपचं तिकीट घ्या, हा मतदारसंघ काही दुसऱ्यांदा रिपीट करत नाही. डॉक्टर साहेब थोडेसे काय करायचं काय करायचं, पण ते लोकसभा ज्यावेळी आली त्यांच्या एक लक्षात आलं की मोदींची प्रचंड हवा आहे. राजकीय दृष्ट्या डॉक्टर साहेब अत्यंत हुशार आहे बोंडे आणि त्यामुळे त्यांनी ताबडतोब तो अंदाज घेऊन भाजपचं तिकीटही मागितलं लोकसभेचं. त्यावेळी मी माझ्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो होतो, परंतु मतदारसंघातून मागितलं होतं, रामटेक वर्धा मतदारसंघातून तिकीट मागितलं होतं. त्यामुळे मी माझ्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो होतो भाजपच्या, तर त्या सर्वांनी सांगितलं की किरण आपण लोकसभेचं तिकीट नाही देऊ शकत आपण, पण विधानसभेच्या वेळी यांचा निश्चितपणे विचार करू. बरोबर. लोकसभे पण डॉक्टर साहेबांनी लोकसभेमध्ये भाजपचं काम अत्यंत ताकदीने केलं, त्याचा त्यांना फायदा झाला आणि विधानसभेमध्ये त्यांना कमळ चालवलं. त्यांनी कमळ चालवलं, छातीवर कमळ लावून पूर्ण कमळाचं भाजपमध्ये झाले. ते भाजपमध्ये भाजपमध्ये आले नव्हते, कारण की भाजप तिकीट देईल कन्फर्म, पण ते स्वयंघोषित नेते झाले आणि काम केलं. हा एक पार्ट आहे. दुसरा पार्ट, यावेळी विधानसभेच्या वेळी जे वातावरण होतं सगळीकडे की भाजपच्या फेवरेबल वातावरण आहे, युतीच्या फेवरेबल वातावरण आहे, त्यामुळे तिथला भाजपचा कार्यकर्ता तिकीट मागून आला होता आणि तट्टेसर तिवसात मागून आले ते, त्यामुळे भाजपचा कार्यकर्ता तिथला तिकीट मागून आला होता आणि त्याला असं वाटत होतं की बाबा माझे आहे तर बोंडे साहेब बाहेरून येऊन आमच्यावर अतिक्रमण करून राहिले, म्हणून त्यांची नाराजी होती. पण ज्यावेळी पार्टीने निर्णय घेतला त्यानंतर साधारणतः 2-3 दिवस ही नाराजी चालली. डॉक्टर साहेबही सर्वांशी बोलले, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते बोलले, आम्ही जिल्हा स्तरावरचे अनेक जे नेते कार्यकर्ते आहोत ते बोललो आणि हळूहळू ही नाराजी जी आहे मोर्शी मतदारसंघातली ती हळूहळू दूर गेली. आज डॉक्टर साहेब तिथे पूर्ण ताकदीनेशी रेसमध्ये आहेत. मोदीजींची हवा, भारतीय जनता पार्टीची हवा, डॉक्टरांचं काम आणि इथून तिथली सगळी समीकरणं लक्षात घेता भारतीय जनता पार्टीची ती सीट शुअर आहे असं म्हणायला मला काहीच अडचण नाही. नरेश चंद्र ठाकरे, हर्षवर्धन देशमुख दोन्ही मोठे नेते, पण ते आता टाइम बार झाले दोघेही नेते, टाइम बार झाले, एक्सपायरी डेट, टाइम बार झाले म्हणजे म्हणून क्लिअर आहे. क्लिअर. पण सेनेचाही थोडासा विरोध, म्हणजे सेनेचा कॅन्डिडेट जरी आता तेवढा ताकदीचा नसला तरी सेनेचा खरं तो मतदार. नाही नाही, सेनेचा विरोध नाही आहे. डॉक्टर साहेबांना मागच्या वेळी पूर्ण सेनेनीच मदत केली. मग यावेळेस काय, सेनेचेच कॅन्डिडेट होते, सेनेतच अनेक वर्ष काम केलं, त्यामुळे अंतर्गत सगळी सेना त्यांच्यासोबतच आहे. आता एक शेवटचा महत्वाचा प्रश्न राहिलाय तो अमरावती मतदारसंघातला. विषय डॉक्टर बोंडेंचा होता, पण त्यासोबत एक जोडून विषय जोडतो मी की शिवसेनेतले अनेक लोक आता भाजपमध्ये यायचे मूडमध्ये आहे. एक नाव आलाय समोर, अनंतराव गुढे. त्यांनी आता एक पाठिंबा दिल्यासारखा आहे आणि दिलाच आहे डॉक्टर सुनील देशमुखांना. त्यांनाही वाटते कुठेतरी की भाजपात आपण यायला हवं. आता ही सगळी मंडळी भाजपात यायला उत्सुक झाली आहे. तुम्ही मूळ भाजपात याल. प्रभात शाखा, सायम शाखा ह्या तुमच्या मुख्य शाखा आहेत आणि तुमची कुठेही शाखा नाही असं म्हणता म्हणता आता भारतभर शाखा झाल्या. आता तुमची जी ओरिजिनल भाजपाई आहे, मूळ कार्यकर्ता आहे जो फाटकाच आहे त्याच्या काय स्वतः, तर मला वाटतं तुम्ही आजही गाडीत पेट्रोल टाकून प्रचार करून स्वतःचीच गाडी घेऊन फिरत असाल, माझी छोटी आपली ऍक्टिव्हा घेऊन. हा, असा कार्यकर्ता आणि चकाकणारा कार्यकर्ता जो काँग्रेसी आहे, याचा क्रॉस होते, संघर्ष होते या निवडणुकीमध्ये. 26 तारखेला डॉक्टर देशमुखांनी भाजपमध्ये प्रवेश केला, 27 ला फॉर्म भरला,
त्यामुळे स्वाभाविकरित्या डॉक्टर सुनील देशमुखांसोबतचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांचा समन्वय व्हायला थोडा तो वेळ लागणारच आहे. स्वाभाविकरित्या दोन विचारधारेमधला तो फरक आहे. त्याच्यामुळे कुठे ना कुठे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये एक या विषयाला घेऊन एक नाराजी निश्चितपणे आहे. तो काही लपवून ठेवण्याचा विषय नाही आहे, ते सर्वांना माहीत आहे. परंतु एक हे जितकं सत्य आहे तितकंच हे सत्य आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ज्या मुशीतून तयार झाला आहे त्या ठिकाणी तो आपली नाराजी प्रकट करेल, परंतु तो विरोधात काम नाही करत. तो कमळाचं काम, तो कमळाचं काम करतो आणि ताकदीने काम करतो. आणि त्याच्यात जास्त काय झालं, शिवसेनेसोबत युती तुटल्यामुळे प्रेस्टिजचं वातावरण तयार झाल्यामुळे ते अत्यंत ताकदीने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बाहेर आला आणि तो आज सुनील देशमुखांच्या कार्यकर्त्यांच्या सोबत, सुनील देशमुखांच्या खांद्याला खांदा लावून अमरावती शहरामध्ये काम करतो आहे. एकूण एक कार्यकर्ता आहे. म्हणजे आता दोन चार कार्यकर्ते नाराज असतील, घरी बसले असतील, दोन चार कार्यकर्ते बनणाऱ्या मतदारसंघातही काम करत असतील, परंतु 90% कार्यकर्ता हा पूर्ण ताकदीने त्याच्या क्षमतेने बाहेर निघून सुनील देशमुख जे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांचं काम करतोय आणि त्यांना निवडून आणण्यासाठी ताकद लावतोय. किरण जी, एक वैयक्तिक प्रश्न मी अनेक नेत्यांना विचारतो, तुम्हाला विचारतो. तुम्ही नाराज होते, मी एक लिस्ट काढ लागली महाराष्ट्रात की नाराज कोण कोण आहे आपले. उमेदवारी जाहीर झाली होती या सगळ्यांची. काही लोकांना बंडखोर म्हटलं गेलं, काही लोकांना नाराज म्हटलं गेलं. बंडखोरांवर निरीक्षण करायला ऑब्झर्वर नेमले गेले, म्हणजे आमच्या मीडियातली बातमी आहे. तुमची नाराजी कोणी काढली? नाही, कोणी नाही काढली. अजून असा काही प्रसंग नाही आला? काही कारण नाही. म्हणजे काय आहे की म्हणजे शब्द वापरायला नाही पाहिजे, पण पार्टीला एक आमच्या विजय खात्री आहे. म्हणजे पर्टिक्युलरली मी आणि रवी खांडेकर आम्ही आज अमरावती जिल्ह्यामध्ये जे सगळ्यात सिनियर मोस्ट कार्यकर्ते आहे त्याच्यामध्ये अरुणभाऊ आणि अजून एक दोन तत्सम नावं घेता येतील, त्यांच्यानंतर सक्रिय राजकारणात मी, निवेदिता चौधरी आणि रवी खांडेकर, आम्ही तिघं जण आज नाही म्हटलं तरी भारतीय जनता पार्टीतले ज्येष्ठ कार्यकर्ते झालो आहोत. आणि इतके अनेक वर्षापासून काम करणं, त्यापैकी निविदा चौधरींना यावेळी तिकीट भेटलं. मी आणि रवी खांडेकर असे आम्ही दोन दोघं जण आहोत की ज्यांना खरं म्हणजे या सत्तेच्या याच्या तिकिटाच्या याच्यात कुठेच काही नाही आहे. म्हणजे खरं म्हणजे हे दुर्दैव आहे. पार्टीने या पद्धतीने जो विचार केला तो अत्यंत म्हणजे मला समजत नाही की अशा पद्धतीने पार्टी का विचार करते किंवा का वागते. की का विचार करताना सगळ्या कार्यकर्त्यांचा विचार केला पाहिजे. पण ठीक आहे, आता माझी आणि खांडेकरांची मानसिकता बंडखोरवादी नाही आहे, किंवा आम्ही बंडखोरी करत नाही, किंवा आम्ही विरोधात कोणाच्या काम करण्याची आमची मानसिकता नाही, त्याचाही गैरफायदा कधी कधी आमच्या सभाचा गैरफायदा पार्टीचे नेते मंडळी घेतात हे स्पष्टपणे जाणवते. आमच्या सभाचा गैरफायदा घेतलेला आहे आणि आम्ही काम करतो, आम्ही काम करून राहिलो, काम करू आम्ही. उद्या भाजपची सत्ता येणार आहे, पिक्चर क्लिअर आहे, आणि बऱ्यापैकी असं होऊ शकतं की बहुमतात येऊ शकते. सत्ता आल्यानंतर पक्ष आणि सत्ता दोन गोष्टी वेगळ्या होणार आहे, पण सत्तेतला वाटा मिळाला पाहिजे. किंवा पक्षाने आता दुर्लक्ष करून चालणार नाही, अशी तुमची कुठे भूमिका राहणार आहे? नाही, असं आहे की तिकीट मागताना तो विषय होता. सत्ता मिळाल्यानंतर सत्ता मिळाली पाहिजे म्हणून त्याच्यामागे लागणं असं आहे की ज्या दिवशी मी कामाला सुरुवात केली भाजपमध्ये त्या दिवशी भाजपची सत्ता येईल असं आमच्या स्वप्नातही नव्हतं. आम्ही दगडं खात होतो, लोक आम्हाला रिसिव्ह चांगलं करत नव्हते, आम्हाला नावं ठेवत होते, अनेक गावामध्ये आम्हाला प्रवेश नव्हता. अशा ह्याच्यात आम्ही कामाला सुरुवात केली. त्यामुळे सत्तेसाठी म्हणून जर का काम करायचं होतं त्यावेळी आम्ही काँग्रेसमध्ये काम केलं होतं. भाजपसाठी, भाजपमध्ये आम्ही सत्तेसाठी म्हणून कधी आलो नाही. त्यामुळे उद्या सत्ता आल्याच्या नंतर सत्तेत आमचं काहीतरी झालं पाहिजे बा असा विचार आम्ही ठेवणार नाही. परंतु या कार्यकर्ते इतक्या वर्षापासून काम करतात आहे, यांचा योग्य तो सन्मान मान राखला गेला पाहिजे हे पार्टीच्या श्रेष्ठींनी ठरवण्याची गरज आहे. हा हा संदेश त्यांनी देण्याची गरज आहे पार्टीला, पार्टीच्या कार्यकर्त्याला. नाही तर इतके वर्ष काम करायचं आणि काम कशासाठी करायचं असा प्रश्न उद्या कार्यकर्त्यांसमोर निर्माण होऊ नये यासाठी तरी पार्टीने हा विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आता अमरावतीकरांशी तुम्हाला काय बोलता येईल, काय बोलायचं आता निवडणुकीसाठी? काय बोलायचं आहे म्हणजे 15 तारखेला निवडणूक आहे. येस, आणि मला जे म्हणायचं आहे, लोकसभा निवडणुकीमध्ये देशातील जनतेनी नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवला आणि भाजपला एक हाती सत्ता दिली, बहुमत दिलं. त्यामुळे आज काम करताना नरेंद्र मोदींना थोडंसं सोयीचं झालेलं आहे. आघाडीमध्ये काम करताना अडचण होते. महाराष्ट्रामध्येही भारतीय जनता पार्टीने परिस्थितीच्यामुळे स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला.
माझी महाराष्ट्रातील आणि अमरावतीकर जनतेला आपल्या माध्यमातून विनंती आहे की भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी, विशेषतः नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता द्यावी अशी माझी विनंती आहे, असं माझं आवाहन आहे. त्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे जे कॅन्डिडेट्स आहेत, विविध 8 उमेदवार, त्यांनाही अमरावतीकर जनतेने, अमरावती जिल्ह्यातील जनतेने आशीर्वाद द्यावा असं तर निश्चित मी विनंती करेन. आणि विशेषतः मी ज्या मतदारसंघात काम करतो आहे, अमरावती मतदारसंघात, त्या ठिकाणी डॉक्टर सुनील देशमुखांना निवडून द्यावं, बहुमताने निवडून द्यावं असंही आवाहन मी सोबत करू इच्छितो. आणि हा माझा आपल्या माध्यमातून सगळ्यांना हितगुजच आहे एक प्रकारे. डॉक्टर सुनील देशमुखांच्या बाबतीत किरण पातुरकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात, अनेक शंका असतात, अनेक अफवा असतात, अनेक अप्रचार असतो. हा थेट संवाद जनतेशी झाला पाहिजे. माध्यमं शेवटी काय करतात? माध्यमं तुमच्या मनातले प्रश्न, तुमच्या समोर आलेल्या शंका, समस्या याचं निराकरण करतात. आज किरण पातुरकर बोललेत, त्यांच्या मनातलं बोललेत, अजून 19 तारखेनंतर कदाचित त्यांच्यासोबत बसतील आणि पुन्हा बोलतील. या मूळ सच्च्या कार्यकर्त्याची बुज राखली गेली पाहिजे. सत्ता येईल आणि सत्तेतले सगळे शिलेदार राहतील, परंतु कार्यकर्त्याच्या भरोश्यावर ही सत्ता येत असते. त्या प्रत्येक सच्च्या कार्यकर्त्यासाठी ही मुलाखत प्रेरणादायी मला असं वाटते. आणि आपण या विधानसभेत नेमकं काय होणार आहे ते तर 15 तारखेला पाहणार आहोत, 21 ला पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत तुमचा नमस्कार, धन्यवाद.